अरे जोरदार टाळावाला जोरदार टाळ्या मुलीसाठी खूप जोरदार टाळावाला पाहिजेत या मुलीसाठी शिवाजी शाखा प्रमुख आणि घनश्याम राजाराम भोईर यांच्याकडनं हजार रुपयाचं बक्षीस आले ते घेऊन जायचंय वाजवायचं आहे हो म्हणून वाजवायचं नाही वाजवायचे म्हणून वाजवू नका या या कलाकारांना या बाल व्याख्यातांना तुमच्या पैशाची गरज नाही तुमच्या धनाची गरज नाही अरे यांचं मनोबल वाढवण्यासाठी तुमच्या टाळ्यांची गरज आहे टाळ्यांची गरज आहे जोरदार टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा त्या आई वडिलांना त्या आई वडिलांना टाळे वाजवा ज्यांनी ही मुलं घडवली जोरदार टाळ्या वाजवा टाळ्या थांबत्या कामाने टाळ्या वाजवा त्या शिक्षकांना ज्या शिक्षकांनी घडवलं जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत खूप खूप धन्य चालू सर सोबनी सर पूर्ण श्रेय मी तुम्हाला देईन आज ही पिंप्रस मध्ये जी मुलं घडतात फक्त इवन तुमच्यामुळेच खूप खूप मनापासून धन्यवाद तसेच या मुलीसाठी पंकज मुसरकर प्रभादेवी दादर सुंदर भाषण केलं या मुलीसाठी दोनशे रुपये आले प्लीज घेऊन जायचंय खरोखर छान असं वक्तृत्व केलं मी जेव्हा पहिल्यांदा वाच बघितलं तारखेप्रमाणे तारखेच्या प्रमाणे इथे शिवजयंती होती योगराज भुईर अग्रिसेना भिवणी तालुका प्रमुख आणि प्रशांत गायकवाड आणि त्यांच्या सहकार्याने तारखेप्रमाणे शिवजयंती सादर केली होती तेव्हा हा नवीनच चेहरा माझ्या निर्देशन आला त्याच वेळेस मी सांगितलं कोणगावामध्ये देखील आमच्या कॉलनीमध्ये आमच्या सोसायटीमध्ये एक छोटासा शिवजयंतीचा कार्यक्रम आहे साडेचारशे लोकांचा एक परिवार आहे ती सोसायटी आहे या सोसायटीमध्ये मुलांना मी असंच घेऊन गेलो साडेचारशे लोकांनी तोंडात बोटं घातली अरे रे 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 काय तुमच्या खेड्या कापाड्यातली पोरं बोलतात तुमच्या गरीब कुटुंबातली पोरं बोलतात तुमच्या मराठी शाळेतल्या विद्यार्थी बोलतात खूप खूप धन्य मी देखील धन्य झालो नतमस्तक झालो आहे तरी पण मला असं वाटलं नाही की मनापासून तुम्ही टाळ्या वाजवल्या अरे एकदा जोरदार वाजवला जोरदार टाळ्या वाजवायचे मी जास्त न लावता या कार्यक्रमासाठी योगायोगाने या ठिकाणी उपस्थित झालेत मला आमंत्रण देण्यासाठी उप उपस्थित झाले आमचे माझे मित्र आपल्या आगरी समाजाचे व्याख्याते रोशन पाटील सर प्लीज या जयंतीसाठी या कार्यक्रमासाठी आपल्या थोडंफार मनोगत व्यक्त करायचे आणि शुभेच्छा द्यायच्या प्लीज शिवराय शाहू फुले आंबेडकर लोकनेते दिबा पाटील साहेब या भूमिपुत्र महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो मला या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल पिंपळास गावचे स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांचेसुद्धा धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो मी एकच मिनटं भक्त केल कल्याणमध्ये कार्यक्रम असल्यामुळे आम्ही कल्याणमध्ये होतो आणि कल्याणवरून जात असताना पिंपळसला दोन वर्षापूर्वी मी आलो होतो आणि येत्या सव्वीस मार्चला आपल्या ठाण्या जिल्ह्यातल्या नऊशे त्रेपन्न शाळा बंद होत आहेत आणि त्या वाचवण्यासाठी आम्ही संपूर्ण युवक लोक वासीन देते फार मोठी शिक्षण हक्क परिषद घेत आहोत लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेणं सोपं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार करणं सोपं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जय जयकारच नाही तर आम्ही आज त्यांची पालखी देखील काढतो परंतु त्यांच्या विचार रुजवणं फार कठीण आहे आणि त्या विचारांची लोकं निर्माण करण्याचं काम आपल्यासारखे स्वराज्य सेवा प्रतिष्ठान करते त्याबद्दल मी मनपूर्वक जोरदार टाळ्या वाजून त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दादा हे आमचे सहकारी आहेत मित्रांनो ज्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी योगायोग झुलून आलेला आहे लक्षात घ्या महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन सध्याला वीस पटाच्या खालच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आज वीस पटाच्या खालच्या शाळा ज्या जिल्हा परिषदमधून आपले आय पी एस अधिकारी रवींद्र सिसवे सर ज्या आपल्या आपटी गावचे आहेत कल्याण तालुक्यातले आहेत अशी माणसं ज्या शाळेतून जन्माला आलीत त्या शाळा जर बंद होत असतील तर भविष्यामध्ये इथला गोर गरीब कष्टकऱ्याचा मुलगा शिकू शकणार नाही आणि म्हणून आम्ही शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये शिक्षण परिषदा घेत आहोत लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सात भाषांचं तत्त्वज्ञान होतं संभाजी महाराजांना तेरा भाषा अवगत होत्या राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांनी तीन हजार आठशे त्रेपन्न अभंग लिहिले आज महापुरुषांनी ह्या अभंग लिहून या भाषांचं ज्ञान अवगत करून तुम्हा आम्हाला जागृत केलं पण मित्रांनो सध्याची परिस्थिती अशी आहे की आमचा मुलगा गावामध्ये ग्रामसेवक दंडाधिकारी विस्ताराधिकारी तलाठी जेनेटिक सॉफ्टवेअर इंजिनियर आय आय टी आय एम बायोनेटेकोलॉजी सेनेटिक्स या सर्व क्षेत्रामध्ये जाऊ लागलेलं आहे पण कुठंतरी आपल्या जिल्हा परिषद शाला ज्या मराठी आहेत आणि वीस पटाच्या खाली आहेत या जर बंद झाल्या तर भविष्यामध्ये टाटा बिर्ला मित्तल अंबानी चटर्जी मुखर्जी गोखले रांदडे असे जे हायस्कूल आहेत या हायस्कूलमध्ये पहिलीच्या वर्गाची फी एक लाखाची आहे महाराजासारख्या ठिकाणी जर भविष्यामध्ये इथला आगरी कोली कराडी कुणबी बौद्ध चर्मकार या जातीने शिकायचा असेल आणि ज्यांच्याकडे पैसा नसेल ती पोरं शिकू शकणार नाहीत म्हणजे पुन्हा आम्हाला ज्योतिराव फुले बाबासाहेब आंबेडकर जन्माला घालावे लागतील का त्या शाळा सुरू करण्यासाठी आणि म्हणून माझ्या समाज बांधवना आव्हान करतो दिबा दिबांच्या आपल्यावरती लाख उपकार आहेत दिबा पाटलांनी अनेक हायस्कूल तयार केली कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षणाची ज्ञान गावापर्यंत घेऊन गेले दिबा त्या दिबांचा जर आपण जय जयकार करतो त्या दिबांचा आम्ही मोर्चा करतो नावासाठी तर त्यांच्या विचारांच्या शाळा जिवंत राहणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून मित्रांनो येत्या सव्वीस मार्चला ह्या शाळा वाचल्या पाहिजेत म्हणून ठाण्या जिल्ह्याची परिषद शनमंगल कार्यालय येथे सकाळी साडे दहा वाजता आपण आयोजित केली आहे या परिषदेचं उद्दिष्ट आपल्या ज्या मराठी शाळा आहेत त्या मराठीसोबतच सेमी इंग्रजीचं शिक्षण सुरू करावं पहिली ते पर्यंत ढकलपाचा निर्णय सरकारने तत्काळ बंद करावा आणि स्वप्नील पाटील सारखे जे शिक्षक आहेत या शिक्षकांना कामाच्या व्यतिरिक्त जो बोजा दिला तो थांबवला पाहिजे तरच आपल्या जिल्हा परिषदेचा दर्जा वाढेल या निमित्ताने आम्ही मित्रांनो हे काम करत आहोत आणि त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आमंत्रण देण्यासाठी आलो खरं तर जाधव साहेबांच्या घरी आम्ही जाणार होतो पण एका कालामध्ये सर्वच आपले भेटले विकी मुकादम हे आपले मित्रच आहेत ह्या सर्व टीमला एक आमंत्रण द्यायचं होतं परंतु आपल्याला पुन्हा एकदा या वाणीतून एवढंच आव्हान करतो की ज्यांना वाटतं आपल्या गावातली शाळा वाचली पाहिजे त्या बांधवांनी या परिषदेला आवर्जून उपस्थित राहा एवढा आशावाद व्यक्त करतो पुन्हा एकदा दा दादा यांचा वेळ थोडासा घेतला मी आणि आपण आयोजकांनी मला संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद साहेब आपण इथे आलात योग एक काय होईना पण आपण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो तत्पूर्वी सुधाकर पाटील यांना विनंती करतो आपण विचारमंचाकडे यायचं आहे रोशन पाटील सर यांचं आपल्या शुभास्ते सन्मान करायचं आहे प्लीज खरोखरच सुंदर असं व्याख्यात आहे आणि चळवळीतमध्ये भाग घेतलेले आहेत असे आमचे वक्ता रोशन पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे आणि सन्मान करण्यासाठी विनंती करेन मी संस्थेचे संस्थापक सुधाकर दादाजी पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मान आहे स्वराज्य सेवा प्रतिष्ठान सर्व सभासद प्लीज आपण विचार मंचावरती आहे स्वराज्य सेवा प्रतिष्ठान सर्व सभासद आपण सर्वांना विनंती आहे की साहेबांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आहे प्लीज अवघड आहे रोशनजी पाटील यांचा सन्मान होत आहे सुधाकर दादाजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वराज्य सेवा प्रतिष्ठान सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते रोशन पाटील सर यांचा सन्मान होत आहे जोरदार टाळावायला जोरदार टाय धन्यवाद साहेब आपण तसेच सा त्यांचे सहकारी यांना देखील विनंती आहे आपल्या देखील या ठिकाणी सन्मान होत आहे प्लीज सुधाकर पाटील आपल्यास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आमच्या बंधूंचा देखील सन्मान करायचा आहे जोरदार टाळावायला पाहिजेत धन्यवाद सर आणि ज्या क्षणाची आपण आतुलतेने वाट पाहत आहोत धन्यवाद खूप सर धन्यवाद आम्ही आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहू अशी ग्वाही देतो आणि आपण ज्या क्षणाची आतुलतेने वाट पाहत आहोत वर्षभरात आपण ज्या क्षणाची वाट पाहत आहोत त्या क्षणासाठी आपण सगळे सज्ज आहेत शिवजन्म उचतो म्हणजे ज्यांना आपण या ठिकाणी बोलवलं ज्यांच्याकडनं आपण ऐकणार आहोत त्यांना दोन मिनिटाचा देखील वेळ नसतो पाणी पिण्याचा देखील वेळ नसतो पण या आपल्या पिंपळास गावावरती खूप प्रेम खूप माया असल्या कारणाने सगळे कार्यक्रम रद्द करून त्यांचा आपला आजचा आजचा कार्यक्रम हा चौथा कार्यक्रम आहे चार कार्यक्रम करून दिवसभरात चार कार्यक्रम करून जो काय कर आपल्याला वेळ दिलेला आहे इतर काही सहा वर्ष आपल्याकडे आलात सहा वर्षात येऊन आज बघितली या व्यासपीठावरती आपल्या जिल्हा परिषदेचे विद्यार्थी पोपटासारखे बोलू लागले सर्व श्रेय मी स्वप्नी पाटील सरांना देईन वेळ नसताना देखील आपल्याला वेळ दिली खूप खूप मनापासून धन्यवाद देईन आणि त्यांच्या आगमनासाठी त्यांना आमंत्रित करण्यासाठी आपण उभे राहून त्यांच्या टाळ्यांनी सत्कार करण्यात जोरदार टाळा वाजवेत उभे राहून प्लीज कम ऑन द स्टेज आहे महाराष्ट्राच्या सुप्रेचे व्याख्यात आहे स्वप्नेल शंकर पाटील जोरदार टाळावाळ पाहिजेत जोरदार जोरदार टाळा टाळा सांगता अभान सरांची परिस्थिती आपण तुम्ही पाहिली असेल असं नसतं व्हायचंय बसून घ्यायचंय आज सरांची परिस्थिती बघायचे तुम्ही पाहिले असेल स्टेजवरती चढताना देखील त्यांना त्रास झाला त्यांची परिस्थिती गंभीर असताना गंभीर असताना देखील आपल्या कार्यक्रमासाठी वेळ दिलं की त्यांनाही असं वाटतं की माझ्या जाण्याने माझ्या मध्ये जाण्याने दोन विद्यार्थी जरी घडले तरी खरी शिवजयंती साजर झाली असं मी धोळी प्लीज सर नमो देवी महादेवी शिवाय सततन महा, महा नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मता गडकोट भुईकोट जलदुर्ग ज्याच्या नावात वस्तो स्वर्ग ईशऱ्यांच्या उभ्या राहती फौजा ज्याने कित्येक जिंकल्या पैंजा असा माझा राजा छत्रपती शिवाजी राजा शिवरायांच्या आजच्या जन्मदिनाच्या औचित्यावर गेल्या सोळा वर्षापासून आपल्या पिंपळास या गावामध्ये स्वराज्य सेवा प्रतिष्ठान सातत्यानं सातत्यानं या ठिकाणी ही शिवजयंती मोठ्या उत्साहानं साजरी करत असते मी सातत्यानं सातत्यानं यासाठी म्हणतो की सुरू करणं खूप सोपं असतं कुठलीही गोष्ट सुरू करणं ही खूप सोपी असते कारण त्यावेळेस उत्साह असतो परंतु ती सुरू केलेली गोष्ट सोळा वर्षापर्यंत सतत अविरतपणे चालू ठेवणं हे स्वराज्य सेवा जमलं याच्यातच त्यांचं खऱ्या त्यांच्या सगळ्या ध्येयाचं श्रेय आहे असं मला वाटतं हे सोपं नाही आहे कुठलीही गोष्ट चालू केल्यानंतर ती टिकवणं ही महाकठीण गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये अशा अनेक संघटना आल्या असतील गेल्या असतील ज्यांनी सुरुवात करताना मोठा आवाका तुमच्यासमोर उभा केला असेल त्याही कोलमडल्या पण आपण कोलमडायला तयार नाही आहेत ही स्फूर्ती ही, ही प्रेरणा ही ताकद जर कोणाची असेल तर ते एकमात्र नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याशिवाय त्यांच्या प्रेरणेशिवाय त्यांच्या ताकदीशिवाय ही गोष्ट कदाही होऊ शकणार नाही आज या माणसांच्या स्वप्नामध्ये शिवाजी महाराज येत नसतील तर शपथ मी घेऊन सांगतो काय यांना संकट नाही आहेत यांना अडचणी नाही आहेत यांनाही असंख्य या अडचणी येत असतील पूर्वीच्या काळी मांजरं आडवं गेलं मांजर आडवं गेलं की आपण दोन पावलं मागं यायचो का तर म्हणे मांजर आडवं गेलं का अपशकून होतो आहे ना मांजर आडवं गेलं की अपशकून म्हटला जायचा आजकाल मांजरं आडवी जात नाहीत <laughs> आजकाल मांजरं आडवी जात नाहीत आजकाल दोन पायाची मांजरं आडवी जातात आणि ते आम्हाला थांबवतात कारण मागच्या वर्षी मी म्हटलं होतं चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसांना विरोधक हे पावलोपावली ठरलेले असतात आणि या विरोधापायी अनेक लोक मागे फिरलेत अनेक चांगली चांगली माणसं खचून गेलेली आहेत पण जी खचत नाहीत ती खऱ्या अर्थानं एकदा जोरदार टाळ्या माझ्या व्याख्यानाला सुरुवात होण्यापूर्वी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या या सर्व कार्यकर्त्यांना आणि माझा तर त्यांना आहे त्यांनी मला फोन केला दिलीप सर का आपण एखादा वेगळा कार्यक्रम माझ्या डोक्यात पण एक वेगळा कार्यक्रम आहे पण अगदी शेवटच्या क्षणी सुधाकर पाटील सरांनी फोन केला आणि ती जमवाजमव थोडी जमली नाही मी म्हटलं का आपण दुसरा एखादा कार्यक्रम ठेवू मला बोलवू नका मी येणार आहे मी कार्यक्रमाला येणार पण मी बोलणार नाही आपण मस्त कार्यक्रम एखादा करू असंही मी म्हणालो थोडीशी जमवाजमाव झाली नाही आणि थेट दिपेशनी मला पत्रिकाच पाठवली आणि त्यात मी नाव वाचलं म्हटलं आता जाण्याचे मी तसंही येणारच होतो पण एका गोष्टीचा मला आज अत्यंत एक आनंद झाला आहे म्हणजे मी आता काय बोलावं ना दिलीप सर हेच मला काय सुचत नाही आहे मागच्या वर्षी, वर्षी याच विचारमंचावरून मी शेवटचा मी आल्या अगोदर मी इथे येण्यापूर्वी मागच्या वर्षीची होम फोटोची ती यूट्यूबवरची लिंक पाहिली माझं मलाच मी ऐकलं मी शेवटच्या क्षणी काय बोललो आहे आणि त्यावेळेस मी एक वाक्य म्हणालो होतो ज्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थी आहेत त्या सगळ्या जिजाई आहेत त्या जिजाईंनी पुढच्या वर्षी मी नाही तुम्ही बोलणार आहात असं मला शब्द द्या त्यांना मी उभं केलं होतं त्यांनी मला शब्द दिला होता त्यांनी तो शब्द पाळला नवे नवे माझ्यापेक्षा सुंदर वक्तृत्व आज तुम्ही सगळ्या या डिझाईनने केलेल्या एकदा जोरदार टाळ्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धेत सभा घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूजा हे कसं जमतंय तुला माझ्या अंगावर तर शारे आलं म्हणजे मी आता बोलू का नको आता पुढच्या वर्षी मी बोलणार नाही हा पुढच्या वर्षी अर्धा एक तास पूजा एकटीच बोलणार आहे एक छोटा मुलगा मी दुपारीकडशी बोलताना पाहिला होता आणखी एक त्या लिंकवर मला याने लिंक पाठवली त्याच्यावर तो लेझिमचा डान्स म्हणजे त्यांना एवढा व्यत्यय येत होता एवढा व्यत्ययत होता मग ते थांबतच नव्हते इतके भान हरपून नाचत होते हे भान हरपण आहे हे स्वतःला वाहून घेणं हे कुठून येतं माहिती आहे ही प्रेरणा दुसरी तिसरी कुठलीच नाही आहे हे जे भान हरप नाही स्वतःला हरपून काम करणे ना हे फक्त राज राजा तुमच्याशिवाय होऊ शकत नाही तुमचीच प्रेरणा आम्हाला या ठिकाणी लढायला झुंजायला शिकवते ही सगळ्यात वस्तुस्थिती महत्वाची गोष्ट आहे भान हरपून त्या स्वराज्यासाठी तेथील मावळ्यांनी काम केलेलं आहे मित्रांनो हे भान हरपल्याशिवाय होत नाहीये उगाच नाही स्वतःच्या घरातलं लग्न सोडून तानाजी त्या ठिकाणी कोंडाण्यावर उगाच नाही हे भान हरपलेलं आहे यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे आपल्याला हे स्वराज्य वाढवायचंय हे स्वराज्य केवळ शिवाजीराजाचं नाही हे स्वराज्य माझं आहे स्वराज्य हे माझं राज्य आहे हे त्याला माहिती होत हे त्यांच्यामध्ये होत फ्रोत भरलं होतं ही मुलं नुसतीच नाही बोलवत आहेत हे श्रेय दिलीप पाटील सर मला देत असतील मी ते घेत नाही हे श्रेय स्वराज्य प्रतिष्ठानचंच आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे त्यांचं श्रेय आहे तब्बल सोळा वर्ष या ठिकाणी हे कार्यक्रम करणे या मुलांना स्टेज उत्प उपलब्ध उत्प, करून देणे त्यांच्यावर ते संस्कार घडवणे कारण अलीकडे स्टेज कोणी देत नाही दुसऱ्या स्टेजवर तिसरा चढू शकत नाही हे सगळं आम्ही पाहतोय आपण ती ते तशा पद्धतीनं निर्माण करून देतोय खरं तर त्यांच्या आई वडिलांना जसं सर तुम्ही म्हणालात आई वडिलांना ही मुलं घडवणं मागं गेल्या पाच वर्ष दोन हजार एकोणीस पासून मी इथे येतोय मी एक, एक गोष्ट सांगतोय जोपर्यंत घरात जिजाई नाही तोपर्यंत शिवबा नाही या जिजाईंनी या शहाजींनी घडवलेली ही रत्नात रत्न आणि हीच रत्न गावाला पुढे घेऊन जाणार आहेत हीच रत्न आहेत ते ही घडतायत विकास हा नेहमी संथगतीनं होत असतो आणि संथगतीनं झालेला विकास हाच खरा विकास असतो तुम्ही जर फास्ट एखादी गोष्ट करायला गेलात हे झालं पाहिजे हे झालं पाहिजे हे झालं पाहिजे ते फार फार तर शोबाजी होऊ शकते शोबाजी होऊ शकते याच्या व्यतिरिक्त काही होऊ शकणार नाही खरं म्हणजे स्वराज्य सेवा प्रतिष्ठाननं काय केलं माहिती आहे का स्वराज्य सेवा प्रतिष्ठाननं संथ गतीनं तुमच्या आपल्या गावाचा हा विकासाचा पाया रचायला लावलेला आहे हा गाव कसा आमची नवी पिढी कशी संस्कार होईल हे संस्कार रुजवण्याचं काम करतात विकास हा संथ गतीनं होतोय तो संथ गतीनं होऊ द्या पण तो असा होऊ द्या की त्याचा पाया पक्का असला पाहिजे ती इमारत कदापि ढासळणार नाहीये स्वराज्य अशा पद्धतीनं उभं राहिलेलं आहे हे हे काय एका रात्रीत झालेली गोष्ट नव्हती ती वयाच्या पन्नासव्या वर्षापर्यंत माझा राजा झिजलेला आहे वयाच्या पन्नासव्या वर्षापर्यंत माझा राजा तळागाळातल्या माणसापर्यंत गेलेला आहे राजा माणसापर्यंत जाणं ही मोठी गोष्ट आहे जोपर्यंत तुम्ही माणसं माणूस माणसाला भेटत नाही माणूस माणसाची विचारपूस करत नाही तोपर्यंत माणूस माझा होऊ शकत नाही आणि माणूस जर माझा झाला नाही तर माझ्या विचारांशी तो त्या ठिकाणी माझ्या विचारांसाठी किंवा या ठिकाणी चांगल्या कामासाठी तो माझ्यासाठी उभा राहणार नाही मला माणसं जोडायची आहेत मला माणूस उभा करायचा आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ही माणसं जोडण्याची काम हे माणसं जोडण्याचं काम ही माणसं करतायत ही महत्वाची गोष्ट आहे काल आम्ही तुकाराम बीज साजरी केली तुकाराम महाराजांना आम्ही नमस्कार केला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दोन नावं आमच्या मुलांच्या जन्माला येतानाच आमच्या मुलांच्या रक्तामध्ये आमच्या मुलांच्या मेंदूमध्ये कोरलेली जातात आणि ती दोन नावं म्हणजे संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ही दोन नावं असे आहेत का जन्माला आलेल्या पोराला ती कोरूनच तो घेऊन येतो ती सटवी त्या ठिकाणी त्या लिहूनच पाठवते त्याला या दोन माणसांची प्रेरणा घेऊन तुला जायचं आहे या दोन माणसांनी अवघा महाराष्ट्र अवघा बहुजन समाज घडवला या दो ही दोन माणसं अशी आहेत या दोन माणसांनी कुठलाही जातीभेद आयुष्यात केलेला नाहीये ही दोन माणसं अशी आहेत या दोन माणसांनी तळागाळातल्या माणसाला उभं केलं त्याला मोठं केलं त्याला नुसतं मोठं केलं नाही त्याला नेऊन खुर्चीवर नेऊन बसवलंय आणि म्हणूनच तर माझ्या भीमरावांनी शिवरायांचा आदर्श घेऊन राज्यघटना लिहिली आणि तळागाळातल्या माणसाला त्या ठिकाणी खुर्चीवर बसण्याचा अधिकार निर्माण करून दिलाय या माणसांनी प्रेरणा दिलेल्या तुकाराम महाराजांचा उल्लेख यासाठी केला तुकाराम महाराजांनी सुद्धा तळागळातल्या माणसाला उभं करण्याचं काम केलं दुर्दैवानं आमचं असं झालं मी मागच्या वेळेसही म्हणालो होतो आम्ही सगळ्यांना देव करत सुटलेलो आहेत आम्ही सगळ्यांना देव करत सुटलेलो आणि या देव करण्यापायी त्यांचं कर्तृत्व झाकळून गेलेलं आहे तुकाराम महाराजांनी जी गोष्ट केलेली आहे अगदी तळागळ शेवटच्या माणसापर्यंत जाऊन पोहोचला या देवाच्या पलीकडं माणसामध्ये असलेल्या देवाची ओळख करून दिलेली आहे संधी साधू साधूंना त्या ठिकाणी झोळपून काढलेला आहे धर्माचा एक वेगळा अर्थ आम्हाला सांगितलेला आहे नुसतंच नाही शिवाजी महाराज त्यांच्या पायावर झुकले तुकाराम महाराजांनी दिलेले प्रत्येक वचन माझ्या राजांनी पाळलेलं आहे रुपेश सोने चांदी आम्हा मृत्तिका समान हे मृत्तिका जेव्हा राजे त्यांना भेटायला जातात एक महान काम करणारा एक संत माझ्या या काळामध्ये माझ्या या स्वराज्याच्या कार्यामध्ये आहे आणि त्याचा सन्मान करणं माझं काम आहे म्हणून राजे जातात त्याला त्यांना सोन्यामध्ये देतात सोनं देतात देता, चांदी देतात हिरे माणकं देता, देतात पालखीचा मान देतात पण तो नाकारतात हे निर्व्याजपणे नाकारणं अतिशय निस्वार्थपणे नाकारणं ही केवढी मोठी गोष्ट आहे ज्या काळामध्ये पालखीचा मान मिळतो तो मान मिळवण्यासाठी खरं तर हे सगळेजण लढत होते हे दुसरे कशासाठी लढत नव्हते हे पालखीचं मान मिळवण्यासाठी लढत होते सर देशपांडे असतील देशमुख असतील हे जे वतनदार असतील जहागीरदार असतील हे कोणाच्या तरी पालखीचा मान मिळवण्यासाठी लढत होते झुंजत होते तुकाराम महाराजांना आयती मिळालेली पालखी नाकारली आहे हा एक संस्कार राज्य घेतायत हे नाकार आहे म्हणूनच तर म्हणूनच तर शिवरायांनी जसं आता पूजा म्हणाली की शिवरायांनी या ठिकाणी या राज्याचं नावच स्वराज्य दिलं शिवराज्य नाही दिलं सहजपणे नाकारलं सहजपणे सोडलं आम्ही एक गोष्ट निर्माण केल्यानंतर त्या ठिकाणी आमचं नाव लिहायला विसरत नाही काहीही निर्माण करू देव आमच्या हातून कुठलीही हो? गोष्ट होऊ देव आम्ही नाव लिहितो माझ्या राजानं ना स्वतःचं नाव एकाही गडाला या राज्यालाच दिलं नाही त्याने असं म्हटलंय का हे स्वराज्य आहे आणि हे अठरा पगड जातीच आहे इथे जात नावाची गोष्टच नाही एक एक माणूस वेचून आणलेला एक एक माणूस इतकी गुण गुण ग्राहकता माझ्या राजाकडे आहे इतकी गुणग्राहकता आहे ही कुठून आली आहे तुकाराम महाराजांच्या या आदर्शाचा रामदासांच्या या आदर्शाचा या ठिकाणी त्यांनी स्वीकार केलेला आहे तशा पद्धतीनं आपल्या या स्वराज्याची वाटचाल केलेली आहे मला वाटते या सगळ्यांचा आदर्श ठेवून स्वराज्य सेवा प्रतिष्ठान गेल्या सोळा वर्षापासून काम करते काम करते निपेश म्हणाला या की यावेळेस अशा पद्धतीनं लोक जमणार नाही कदाचित गावात काही घटना घडलेल्या आहेत म्हटलं असू द्या फक्त कार्यक्रम करायचा की नाही तेवढं फक्त ठरवा आणि होणार असेल मला खात्री आहे मला खात्री आहे त्यांनी म्हटलं की येणार नाही जी खोटं बोललात तुम्ही या ठिकाणी उभे असणारी सगळे दर्दी दर आहेत आहेत आणि म्हणून ते इथे आलेले आहेत ही सगळ्या हे तुमच्या कार्याचं चीज आहे हे तुमच्या कार्याचं चीज आहे आणि म्हणून इथे आलेले आहेत महाराजांच्या वरती प्रेम असणारी माणसं जर या ठिकाणी असतील महाराजांच्या विचारांनी चालणारा एक अशा पद्धतीचा गट समूह जर या ठिकाणी गावागावात जर जा निर्माण झाला मला वाटते गावाचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही गावाचा कायापालट दुसरा कोणी करू शकणार नाही युवा साधू एका अशिष्ट दृढ बलिष्ठ अरे असा आशावान अशा दृढवान असा शिलवान तरुण ज्या गावामध्ये असेल ना त्या गावामध्ये विकास व्हायला वेळ लागणार नाही आणि त्या विकासाचं पाऊल अशा पद्धतीनं विचारांच्या माध्यमातून या संस्काराच्या मुलांवर झालेला संस्कार प्रसाराच्या माध्यमातून होत आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हे तुमचं श्रेय आहे हे तुमचं फलित आहे तुमच्या कार्याचं फलित आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता फक्त आम्हाला एवढंच करायचं आहे आम्हाला सत्य असत्य या ठिकाणी घडणाऱ्या सगळ्या घटना असतील गोष्टी असतील हे आम्हाला पडताळून पाहायचं आहे या ठिकाणी ज्या ज्या मुलांनी मी तुमची सगळ्यांची भाषणं ऐकली आपण सगळ्यांनी इकडून तिकडून त्या ठिकाणी गोळा केला असेल आता माझी एक पुन्हा यावर्षी तुमच्यासाठी विनंती असेल सुधाकर पाटील सर जमेल दिलीप पाटील सर जमेल आपल्या गावातील चांगल्या धनवान लोकांना सोबत घ्या जे तुम्हाला आम्हाला मदत करतील त्यांना सोबत घ्या त्यांच्याकडून वाचनासाठीची चांगली दर्जेदार पुस्तकं जी तुमच्या बुद्धीला चालना देऊ शकतील जी सत्य आणि असत्य यांची पारख करू शकतील अशी पुस्तकं या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला उपलब्ध करून देता आली पाहिजेत तशी पुस्तकं आपण उपलब्ध करून देऊयात मला खात्री आहे ते वाचतील कारण जोपर्यंत आम्हाला सत्य असत्य कळत नाही तोपर्यंत आम्ही कदाचित असत्याचाच जय जयकार करत, करत बसू मगाशी आपण म्हटलं शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आमच्या ओठावर जय येतं हो येतं पण मी म्हटलं शिवाजी महाराज की जय मी म्हटलं संभाजी महाराज की जय मी म्हटलं बाबासाहेब आंबेडकर की जय मी म्हटलं महात्मा फुले की जय मी म्हटलं जाशीजी दाणे की जय मी म्हटलं औरंगजेब की जय जय जेव्हा मला औरंगजेब येतो तेव्हा माझ्या ओठून जर असंच जय निघत असेल तर मला थांबावं लागेल काहीतरी चुकतंय मी जयच्या जय करत जात जा चाललोय मी मेंढरासारख यांच्या मागे चाललोय मला मेंढरू व्हायचं नाही मला स्वराज्याचा व्हायचा आहे आणि सत्य असत्य आपल्याला पडताळायचंय हे पडताळण्यासाठी वाचल वाचलं पाहिजे आणि वाचण्यासाठी आम्हाला त्यांना पुस्तकं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे ही पुस्तकं उपलब्ध करून देऊया तुकाराम महाराज म्हणतात सत्य असत्याशी मन केले ग्वाई मानिले नाही बहुमता जे जे ते मी सत्य असत्य पारखून घेतलेलं आहे भले किती लोकांनी म्हटलं की तू चूक आहे पण जर ते सत्य हे माझ्या मनाला पटलंय मी ते सिद्ध करून दाखवतो काय सत्य आहे म्हणूनच तर शिवाजी महाराजांनी काय म्हंटलंय अरे समुद्रावर जाण्यासाठी बंदी घातली होती हिंदू धर्माच्या लोकांनी समुद्रामध्ये जाऊ नये त्या ठिकाणी बोटी चालवू नयेत असा धर्मादेश असताना महाराजांनी एकाच गोष्टीचा विचार केलेला आहे आज आदिलशाही संपुष्टात येत आहे आज निजामशाही संपुष्टात येत आहे उद्या मी मुघलशाही संपुष्टात आणेन या बेरेट साई इराम साई हे तर संपलेतच जमा आहेत मग या देशाला या राज्याला धोका कोणाचा आहे या पुढील काळामध्ये या देशाला या परकीयांचा धोका आहे जे आज वखारी स्थापन करून बसलेले आहेत ते ब्रिटिश असतील ते पोर्तुगीज असतील या सगळ्यांचा आम्हाला धोका आहे आणि ह्या धोका परतवून लावण्यासाठी आम्हाला कुठे जावं लागेल आम्हाला समुद्रातच जावं लागेल त्यांच्या रस्त्यावर त्यांची आडकाठी करावी लागेल आणि ते जाण्यासाठी म्हणून आरमाराची स्थापना केली सत्य असत्याशी मन केले ग्वाही मान आले नाही बहुमता त्या बहुमताला लाथाळून दिलाय आणि स्वतंत्र आरमाराची स्थापना केली कुठे आहे कुठे केलीये या आमच्या कोणच्या या आमच्या पिंपळाच्या या आमच्या खाडीच्या किनाऱ्यावर अरे या खाडीच्या किनाऱ्यावर ज्या ठिकाणी माझ्या शिवप्रभूंचा पदस्पर्श झालेला आहे त्या खाडीतली जागे त्या जागेतली आपण सगळी माणसं अरे केवढं भाग्य आहे आमचं केवढं भाग्य आहे तिथली आम्ही सगळी माणसं उगाच नाही महाराजांचं नाव घेतल्यानंतर एवढी सगळी लोक जमली हा संस्कार आहे हा रक्तात आहे आमच्या कपाळावर सटवीनं लिहूनच टळणार आहे तू शिवपुत्र आहेस तू शिवपुत्र आहेस आणि म्हणून माझ्या बापाचं नाव घेतल्यानंतर आम्ही सगळे जमतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाराजांनी जसं तुकारामांनी सत्य असत्य सांगितलं तसं महाराजांनी सुद्धा सत्य असत्य पारखून घेतलेलं आहे काय खरं काय कुठे समजून घेतलेलं आहे राजाराम महाराज पालथे जन्माला आले सगळे आले बट ब्राह्मण सांगितलं राजाराम महाराज पालथे आलेत अपशकून झालेला आहे पूजा करावी लागेल विधी करावा लागेल असं पालथं जन्माला येणं ना राजासाठी एका राजकुमारासाठी चांगलं नाहीये विधी करावा लागेल एका क्षणात राजे म्हणतायत अरे पालथे आले म्हणून काय झाले शाही पालथे घालतील केवढा मोठा विश्वास आणि खरं ठरलं महाराजांच्या पश्चात शंभूराजांच्या पश्चात हे स्वराज्य टिकवण्यामागं राजाराम महाराजांचं आणि त्यांची पत्नी आणि सरकारांचं केवढं मोठं योगदान आहे केवढं मोठं योगदान आहे हे खरं ठरलं राजाराम महाराज आणि ताराराणी सरकारांच्या काळामध्येच औरंगजेब याच भूमीमध्ये पालथा झाला महाराजांनी सांगितलं होतं पालथे जन्मास आले म्हणून काय झाले पातशाही पालथी घालतील ते खरं ठरलं आमचा आमच्या शब्दावर आमच्या विचारांवर आम्ही केलेल्या अभ्यासावर आमचा ठाम विश्वास असला पाहिजे सत्य असत्याशी मन केले ग्वाई मान येले नाही बहुमता एकदा मला सत्य समजलं तर लोकांची चिंता करायची नाही आहे लोक तर असेही बोलणारच आहेत लोक तर असंही नाव ठेवणारच आहेत तुम्हाला मी ती गाढवाची गोष्ट सांगितली होती आठवते का ती गाढवाची गोष्ट सांगितली होती ताई हसल्या ताईने आठवली त्या पण होत्या पुढे इथेच बसल्या होत्या आज इकडे बसल्यात त्या गाढवाला घेऊन जाणाऱ्या त्या मुलाला त्या वडिलांना सगळेजण हसत होते सगळेच जण हसत होते अरे काय एवढं उमद चांगलं गाढव आहे आणि तुम्ही खुशाल चालत चालले एक तर आरामात बोलतो बसू शकतो नाही की नाही एक तर आरामात बसू शकतो मुलगा बसला पुन्हा लोक आडवी आली लोक आडवीच येतात मी मगाशीच म्हटलं हे आडवे येणारे नवीन टिंबटिंब आहेत हे येतात हे पुन्हा सांगतात अरे मुलगा एवढा तरुण तू कसा बसलास बापाला बसायला द्यायला पाहिजे आहे की नाही बापांनी बसायला पाहिजे तो वयोवृद्ध आहे म्हातारा आहे बरं तो बसला मुलगा उतरला लोक आडवी आडवी येतच जातात आणि शेवटी त्या गाढवाने काय करायचं ते त्याच्या पद्धतीने त्याने केलेलं आहे लोक आपल्याला आडवी येणार का महाराजांना आडवी आली नसतील का हो अहो महाराजांना तर तुमच्या आमच्यापेक्षा जास्त संकट आलेले आहेत जास्त लोकांनी त्रास दिलेला आहे जास्त लोक आडवी आलेले आहेत रक्तातली माणसं आडवी आलेले आहेत बाहेरचे तर जाऊया अनेकांनी त्रास दिलेला आहे पण थांबला नाही कारण विचार पक्का आहे जे थांबत नाहीत तेच जिंकतात जिंकतय कोण जे थांबत नाही ते लढाई करून आपण असं लढाईत विजय मिळवत गोष्ट वेगळी आहे पण विजयी होण्यासाठी न थांबणं हे सगळ्यात महत्वाचं आहे स्वराज्य सेवा प्रतिष्ठान गेल्या या दशकभरापासून अविरतपणे घोडदौड करत आहे वेगवेगळ्या उपक्रमातून धावत आहे ते थांबत नाहीत म्हणून ते जिंकतात म्हणून ते जिंकतात आपल्याला जिंकायचं आहे आपल्याला थांबायचं नाही आहे हे मला माझं शिवचरित्र शिकवतं या शिवचरित्राच्या माध्यमातून आम्ही कुठले कुठले पैलू शिकावे महाराजांनी दिलेला वैज्ञानिक दृष्टिकोन केवढा मोठा आहे महाराजांचा दूरदृष्टिकोन कि किती किती कि, कि, प्रगल्भ किती पुढचं पाळणार आहे सुरतेच्या स्वारी सुरतेच्या स्वारीमध्ये किंवा सुरतेवर छापा टाकला तर सुरतेवर छापा टाकल्यानंतर महाराजांना त्या ठिकाणी एक एक मशीन मिळालं एक यंत्र मिळालं काय असावं महाराजांना उत्सुकता काय असावं हे काय हे आहे काय ज्ञान मिळवण्याची जी जिज्ञासा असते जी वृत्ती असते ही आपल्यात असणं महत्वाचं आहे हे काय हे शोधून काढलं हे पाहिलं नक्की काय आणि त्यांना नंतर कळालं हे असं यंत्र आहे ज्या यंत्रातून अक्षर छापली जातात एकासारखी दुसरी अक्षर पुन्हा 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 छापली जातात यांच्या माध्यमातून ग्रंथच्या ग्रंथ तयार होतात आणि हे ग्रंथ चिरकाला टिकतात या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं विचार पर संवर्धित करता येतो परावर्तित करता येतो पुढे नेता येतो हे जेव्हा कळलं तेव्हा महाराजांनी त्या गुजरातमधल्या एका पारेख सुरतेला एका पारेख नावाच्या त्या माणसाला ते यंत्र दिलं आणि सांगितलं याचा अभ्यास कर हे यंत्र आपल्यासाठी उपयोगाचं आहे शिवरायांच्या काळामध्ये त्यावेळेस मुघलशाह असेल निजामशाह असेल आदिलशाह असेल यांना कुणाही छपाई यंत्राची माहिती नव्हती त्या काळात शिवाजीराजांना छपाई यंत्राची माहिती होती आणि या यंत्राचं महत्व किती हे माहिती होतं केवढा मोठा दूरदृष्टीपणा आहे आणि महाराजांच्या नावानं पहिला छपाईखाना सुरू झाला महाराजांचा दूरदृष्टिकोन एवढा मोठा आहे आम्हाला तो जपता आला पाहिजे उद्या काय दहा वर्षात इथे काय होणार हे आम्हाला कळलं पाहिजे आज दहा वर्ष पाच वर्षापूर्वी उभी राहिलेली बिल्डिंग आज अनाधिकृत ठरवावी लागते पाच वर्षापूर्वी कळत नाही ही काही अनाधिकृत आहे पाच वर्षापूर्वी बांधलेल्या इमारती आम्हाला हलवायला लागतात का रस्ता रुंदीकरण करायचा आहे बांधण्यापूर्वी आम्हाला कळलं नाही का इथे रस्ता रुंदीकरण करायचंय रस्ता बांधून झाल्यानंतर पाईपलाईन रस्ता खोदला जातो हो, पाईपलाईन टाकल्या जातात का याच्या अगोदर माहित नाही का रस्ता बांधायचा तर पाईपलाईन अगोदर टाकून घ्यावी तो पाईप पाई अगोदर टाकून घ्या आमच्याकडे दूरदृष्टी दूर। दूर। नावाची गोष्टच नाही आम्हाला आमचा राजा श्रेष्ठ का वाटतो आम्हाला यासाठी आमचा राजा श्रेष्ठ वाटतो राजांनी फार पुढचा विचार केला होता आम्हाला आमच्या तरुणांमधून आमच्या मुलांमधून असा दूरदृष्टी निर्माण करणारी मुला नायक आम्हाला घडवावे लागतील कारण हेच उद्याचे आमचे नागरिक आहेत हेच उद्याचे आमचे नेते आहेत हेच उद्याचे आमचे नायक आहेत ही नायक घडवण्याची जी परंपरा आहे किंवा प्रथा आहे ही राजाने अशा पद्धतीने घडवून दिलेली आहे या सगळ्या लोकांना अशा पद्धतीनं महाराजांनी उभा केलेला आहे की या प्रत्येकाला वाटतं की हे राज्य माझं आहे आणि त्या राज्यासाठी म्हणजे उद्या सकाळ या राज्याचा मी कोणीतरी प्रमुख आहे प्रत्येकाला वाटत होतं मी कुणीतरी प्रमुख आहे मी कुणीतरी महत्वाचं आहे हे वाटणं आहे ना हे आमच्या मुलांना वाटलं पाहिजे हा गाव माझा आहे हा गाव माझा आहे या गावामध्ये जेवढी जबाबदारी आमच्या लोकप्रतिनिधींची असेल त्याच्यापेक्षा जास्त या गावाच्या विकासाची जबाबदारी माझी आहे हे जेव्हा जेव्हा गावातल्या प्रत्येकाला कळेल ना मला वाटतं लोकप्रतिनिधींची गरजही लागणार नाही हो इतकं चांगलं काम होईल इतकं चांगलं काम होईल मी मगाशीच म्हणालो या देशामध्ये दे युवकांची अशा युवकांची गरज आहे कारण या देशामध्ये दे क्रांती घडवणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते या देशात ज्या ज्या क्रांती झाल्या त्या सगळ्या क्रांती तरुणांनी केलेल्या आहेत म्हणून तरुणांनी उभं राहिलं पाहिजे या सगळ्या तरुणांनी जे काम हाती घेतलेलं आहे ते या प्रेरणेने घेतलेलं आहे या उद्देशानं घेतलेलं आहे आणि तशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी करतोय शिवाजी महाराजांना आम्ही विज्ञाननिष्ठ म्हणतो शिवाजी महाराज एक लोकोत्तर महापुरुष आहे लोकोत्तर लोकोत्तर म्हणजे काय जोपर्यंत इथं लोक आहेत माणूस नावाचा प्राणी जोपर्यंत पृथ्वीवर आहे तोपर्यंत शिवविचार प्रत्येक माणसाला उभा करणार आहे लोकोत्तर आहे कुणी म्हणत असेल शिवाजी महाराज आता जुन्या काळचा आदर्श झाले जुन्या काळच नाही शिवाजी महाराज हे लोकोत्तर महापुरुष आहेत लोक जोपर्यंत लोक आहेत तोपर्यंत शिवविचार आहे तोपर्यंत आहे मग तो केवढा मोठा असेल आणि प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक छोट्या 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 गोष्टी महाराजांनी आम्हाला शिकवलेल्या आहेत महाराजांची अर्थसूचिता किती मोठी आहे महाराजांकडे जेव्हा एखादा कर्नाटकाहून स्वारी करून महाराज परत आले आणि परत आल्यानंतर एक अधिकारी घोडेदळा घोडे घोडेस्वारी घोडेदळाचं पाहणी करणारे अधिकारी महाराजांकडे आला आणि सांगितलं की एक दोन घोडे आपले निकामी झालेले आहेत हे घोडे आपल्याला आता युद्धासाठी उपयोगी होणार नाही आहेत ते आपण कुणा शेतकऱ्याला विकावे का महाराजांनी सांगितलं हां चालेल एक सात आठ दहा बारा महिने निघून गेले असतील पुन्हा तो अधिकारी योगायोगाने महाराजांच्या समोर आला महाराजांनी त्याला विचारलं दहा बारा बारा महिन्यानंतर महाराजांनी त्यांना विचारलं ते जे घोडे आहेत ते दिले का हा दिले बरं त्या घोड्यांची आलेली किंमत स्वराज्याच्या खजिन्यात जमा केली का हा केली महाराज पण तो अधिकारी आहे तो चक्रावला अरे एक एवढ्या लक्षावादी घोड्या असताना हजारो घोडे असताना एका घोड्याची किंमत एका घोड्याचं शुल्क महाराज विचारतात का विचारतात ही जी खजिना आहे किंवा ही जी किंमत आहे हा जो पैसा आहे हा स्वराज्याचा आहे माझा नाही तो स्वराज्याच्या खजिन्यातच जमा झालेला आहे मला सांगा ना जर ही भावना दिलीप सर आमच्या प्रत्येक राज्यकर्त्यामध्ये आमच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये जर आली तर का भ्रष्टाचार होईल आम्ही शिवाजी महाराज की जय म्हणतो ना आम्ही शिवाजी महाराज की जय म्हणतो शिवाजी महाराजांना आदर्श मानतो शिवाजी महाराजांना आम्ही प्रेरणा मानतो शिवाजी महाराजांना आम्ही स्फूर्ती मानतो ती प्रेरणा जर आम्हाला ही प्रेरणा देत असेल तर ती प्रेरणा घेऊ नये आम्ही ती प्रेरणा घ्यायला हवी हो मला सुद्धा ती अर्थसुचिता दाखवणं गरजेचं आहे मी सुद्धा ती अर्थसुचिता पाळली पाहिजे माझ्या शाळेत माझ्या कार्यालयात माझ्या कारखान्यात मी जिथे काम करतो तिथे तिथे ती अर्थसुचिता असली पाहिजे परंतु आज तशा पद्धतीचं काम होताना दिसत नाही आम्ही शिवजयंती करतो आम्ही शिवाजी महाराजांना मानतो पण शिवाजी महाराजांना आचरतो का शिवाजी महाराजांना आचरणं महत्वाचं आहे त्या आचरणात आणण्यासाठी म्हणून हा सगळा खटाटोप सोळा वर्षापासून हा सगळा खटाटोपी स्वराज्य सेवा प्रतिष्ठान का करते त्यांना असं वाटतं की हे व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं समाज निर्माण व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं संस्कारित पिढी निर्माण व्हायला पाहिजे हे त्यांना वाटतं म्हणून ते अशा पद्धतीनं काम करतात तब्बल पाच वर्ष मला बोलवतात खरं म्हणजे एकदा एखाद्या ठिकाणी कार्यक्रम झाला ना परत त्याला बोलवत नाहीत जाऊ दे त्याला ऐकल्या तर परत काय बोलवायचं मी सुधाकर बा... सुधाकर पाटील तुम्ही यायचं जे मी मागच्या वर्षी म्हणालो आता पुढच्या वर्षी नाही आता पुढच्या वर्षी मी ऐकण्यासाठीच फक्त आहे पण येणार आहे पण ऐकण्यासाठीच येणार आहे मला हीच मुलं बोलली पाहिजेत ही मुलंच या ठिकाणी उभी राहिली पाहिजेत हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे शिवाजीराज आम्ही एखादं संकट आल्यानंतर आम्ही थोडंसं थांबतो हे थांबलेले नाही आहेत मला माहिती आहे यांच्यावर अनेक संकट आहेत अनेक अडचण थांबलेले नाही आहेत राजे सुद्धा कुठेही थांबलेले नाही आहेत अडचणी किती आल्या असतील किती आ... पर्याय शोधत राहायचा पर्याय हे नाही ते नाही ते नाही ते या आपल्या या खाडीमध्ये कल्याणच्या या खाडीमध्ये या ठिकाणी जेव्हा आरमाराची स्थापना करायला लावली महाराजांच्या डोक्यामध्ये आलं अरे हे ब्रिटिश येतात हे पोर्तुगीज येतात जोरदार हल्ला समुद्रमार्गे आपल्यावर करतात जोरदार हल्ला हा का हल्ला होतो तरी शोध लावला हे का होतं याचं कारण यांच्याकडे असणाऱ्या अत्याधुनिक बोटी अत्याधुनिक जहाज ही जहाज वेगळ्या धाटणीची आहेत आपल्याला अशा धाटणीची जहाज बनवायला पाहिजेत आपण अशा पद्धतीची जहाज बनवायला पाहिजेत पण बनवणार कोण हे टेक्निक आहे कोणाकडे म्हणून दोन पोर्तुगीजांना आणलं हे दोन पोर्तुगीजकडे राहिले आठ दिवस यांनी काम केलं थोडंसं पण यांच्या लक्षात आलं जर अशा पद्धतीची जहाज अशा पद्धतीच्या होड्या जर आपण यांना निर्माण करून दिल्या तर शेवटी क्षणी हे कोणावर हल्ला करणार आहेत या कोणाविरुद्ध वापरणार आहेत हे आपल्या विरुद्धच वापरणार आहेत म्हणून हे दोघे पळून गेले इथून महाराज स्वतः इथे आले महाराजांनी स्वतः त्या बोटींचा अभ्यास केला महाराजांनी अशा पद्धतीचं रेखाटन तयार केलं आणि एक सर्व संपन्न एक सुसज्ज अशी बोट तयार केली जिचं नाव होत संगमेश्वरी ती या खाडीमध्ये तयार झाली आणि इथून या संगमेश्वरीची निर्मिती झाली ही संगमेश्वरी अशी निर्माण झाली का जेव्हा ब्रिटिशांवर हल्ला झाला तेव्हा ब्रिटिशांना पराभूत केलं या संगमेश्वरीनी आणि मग ब्रिटिशांनी सांगितलं ही कशी बनवली आम्हाला शिकवाल का ही कशी बनवली इतक्या जोरानं इतका वेगानं हल्ला करणारी ही बोट कशी बनवली ही बोट फक्त आमच्याकडे बनव दुसऱ्या महायुद्धात शिवाजी महाराजांच्या या बोटी मित्रपक्षाच्या बाजूने लढायला गेल्या होत्या सांगायचं तात्पर्य एवढंच थांबलं नाहीत आपल्या बोटींवर हल्ला होतो मग आपण बोट तयार केली पाहिजे बोट तयार करायला कोण येणार कोणी आलं नाही पर्याय शोधा म्हणून ते दोन पोर्तुगीज शोधले ते आले सात दिवस राहिले पळून गेले आता करायचं काय थांबायचं नाही पर्याय शोधा आपण करू आपण थोडं डोकं लावू आपण अशा पद्धतीची बोट निर्माण करू आणि ब्रिटिशांना बोलायला भाग पाडलं ही बोट तुम्ही आम्हाला द्या आणि अशा पद्धतीचं काम महाराजांनी केलं पर्याय शोधत राहायचे पर्याय तो एक छोटा मुलगा असतो आता ही मुलं थोडीशी आहेत म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्ही ऐकली असेल कदाचित तो मुलगा असतो ना तो काही काम करायचं नाही वडिलांचं ऐकायचं नाही एक दिवशी वडील आजारी पडले वडिलांनी विचार खेला कि आपन, मुला ला उभा केला की आपण आपल्या मुलाला उभं केलं पाहिजे याला सांगितलं पाहिजे उद्या सकाळ मी असेन नसेन तू उभा राहा तुला काहीतरी करता आलं पाहिजे तो जो मुलगा आहे त्या मुलाला जवळ बोलावलं त्याला सांगितलं बघ तुला उभं राहायचं आहे जीवनात तुला पुढं जायचं आहे आणि पुढं जाण्यासाठी मी सांगतो तसं कर मला तुझी परीक्षा घ्यायची आहे त्याने एक मलकट त्या ठिकाणी असलेला एक कपडा त्या कपड्यातून एक तुकडा फाडला आणि त्या मुलाला दिला आणि त्याला सांगितलं बघ तुला आता जगायला शिकायचं आहे तुला कमवायला शिकायचंय हा फडका घे आणि हा फडका तू मला विकून दाखव त्या मुलाने सांगितलं एवढा जुना मलकट कलकट हा फडका हा कसा काय विकायचा हा कोण घेणार आहे विकत हा कोणीच घेऊ शकत नाही आहे बाप म्हणाला प्रयत्न तर कर आपण लगेच ढासळतो बाप म्हणाला प्रयत्न तर करून बघ तुला विकता येतो का मुलगा त्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी गेला तिथेशी बोलत राहिला घ्या फडका घ्या फडका घ्या दहा रुपयाला फडका घ्या दहा रुपयाला फडका घ्या दहा रुपयाला फडका घ्या अरे फडक्याला तिथे पुसतंय कोण कोण विचारते त्या फडक्याला मळकट कळकट फडका त्याला घ्यायला कोण येणार आहे तेवढ्या तिथे गाडी थांबली त्या गाडीवाल्यानं आजूबाजूला पाहिलं त्याला तो मुलगा दिसला त्याने विचार केला का हा फडका माझ्या गाडीची काच पुसायला उभी येईल त्याने तो फडका विकत घेतला दहा रुपये त्या मुलाला दिले मुलाला केवढा आनंद झाला मुलाची पहिली कमाई झाली होती दहा त्याला एवढा आनंद झाला का बस आता आपण हा फडका विकला तो धावत 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 बापाजवळ गेला बस आता माझा बाप खुश होणार का मलाही काहीतरी करता येतं तो बापाजवळ गेला बापाला सांगितला बाबा मी तो फडका विकला दहा रुपयाने विकला हे घ्या दहा रुपये बाप म्हणाला अरे वा छान शाबास व्हेरी गुड नाईस आता एक काम कर त्याने पुन्हा त्या कापडातील आणखीन एक फडका फाडला आणि सांगितला आता हा फडका मला तू विकून दाखव आता मुलगा म्हणाला अख्खा दिवस उभा राहिलो उन्हात अन्ह तिथेशी फडका घ्या फडका घ्या फडका घ्या ओरडत राहिलो तो जेमतेम जेमतेम संपवला आता बाप म्हणतो आणखी ना फडका विकायला घ्या मुलगा म्हणाला हे होणार नाही बाप म्हणाला प्रयत्न तर कर ट्राय करायला काय हरकत आहे नाही विकला तर नाही विकला पण तू प्रयत्न तर कर प्रयत्न करायला कधी थांबायचं नाही बरोबर आहे पूजा प्रयत्न सोडायचे नाही प्रयत्न करायचा मुलगा उठला शाळेजवळ गेला तिथेशी त्याने काय केलं त्याने काही रंग घेतले काही त्या ठिकाणी पेन्सिल घेतल्या त्या पेन्सिलने त्याच्यावर एक छानपैकी कार्टून काढलं आणि ते कार्टून इतकं सुंदर रंगवलं तो रुमाल डेकोरेटिव्ह केला एक छान रुमाल तयार केला आणि शाळेच्या ग्रा गेट जवळ उभा राहिला कार्टूनचा रुमाल कार्टूनचा रुमाल कार्टूनचा रुमाल घ्या कोणाला हवाय मुलं बाहेर आली एका मुलानं आपल्या आईजवळ हट्ट केला का मला हा रुमाल पाहिजे किती सुंदर कार्टून त्याच्यावर आहे आईने म्हटलं कितीला देशील रे रुमाल तो म्हणाला का वीस रुपयाला देईन आई म्हणाले काय करतोस तो म्हणाला मी शाळा शिकतो अशा पद्धतीनं कामही करतो आई म्हणाली मी तुला तीस रुपये देते मला हा रुमाल दे का तीस रुपये देते तू शिकतोय आणि कामही करतो म्हणून त्यांनी तिने तो रुमाल घेतला मुलाला केवढा आनंद झाला अरे का पडका त्याच्यावर मी फक्त एक चित्र काढलं तर त्याची किंमत तीस रुपये झाली त्या पडक्यावर मी काही काढलं नव्हतं दहा रुपयाला विकला गेला जेव्हा त्याच्यावर काहीतरी काढलं तर ते त्या ठिकाणी तीस रुपयाला विकला गेलो तर धावत धावत बापाकडे गेला बापाला म्हणाला बाबा बाबा मी तो रुमाल विकला हे घ्या तीस रुपये बस आता तुम्ही खुश बाप म्हणाला खुश पण एक गोष्ट सांगतो हा आणखीन एक फडका घे हा आता मला तू चांगल्या ठिकाणी मोठ्या किमतीने विकून दाखव मुलाने डोक्याला हात लावला अरे हे कसं शक्य आहे एक फडका जेमतेम जेमतेम ओढून ओढून संपवला दुसरा दिला तोही जेमतेम जेमतेम डोकं लावून संपवला तर तिसरा दिला तर करू काय बाप ना तुला काय करायचं ते कर पण हा फडकाही विकून दाखव मुलगा तो फडका घेऊन गावातून फिरत होता तेवढ्यामध्ये त्याला समजलं की गावामध्ये एक शूटिंग सुरू आहे तिकडे वेळ वेळ चित्रपटाची शूटिंग सुरू आहे बघितलं का वेळ बघितला कसं वेळ होतं रितेश देशमुखचं केवढं कसं वेळ होतं बघितलं का पिक्चर बघितलं का नाही बघितला त्याला त्याला ते वेळ होतं ते वेळ ते वेळ नावाचं ते नंतर सांगतो थोड्या पुढच्या याच्यामध्ये पण ते शूटिंग सुरू होतं आणि तिकडे रितेश देशमुख आणि त्याची ती हिरोईन म्हणजे त्याची पत्नी जेनेलिया त्या ठिकाणी होती मुलगा त्या ठिकाणी गेला त्या गर्दीतून पाय वाट त्या फटीमधून घुसत घुसत त्या ठिकाणी जाऊन पोहोचला जाऊन रितेश देशमुखांना म्हणाला सर मला ना तुमची सही हवी आहे या रुमालावर एक सही द्या ना मला इथे देशमुखला वाटलं अरे वा छान आहे एवढासा पोरगा आहे मस्त आहे गोंडस आहे सही गेला आला एवढ्या एवढी सगळी वाट काढत आला एवढी सगळी पब्लिक आहे आणि याच्यातून आलेलं आहे एवढं प्रेम आहे माझ्यावर त्याचं ठीक आहे आपला हिरो आहे महाराष्ट्राचा हिरो आहे मराठी हिरो आहे आपल्याला पण अभिमान आहे त्याचा आणि मग तो त्या ठिकाणी गेला नितेश देशमुखने त्याच्यावर सही केली तो म्हणाला वहिनींना पण सांगा ना बरं वहिनींना पण सांगतो वहिनींनी पण सही केली जेनेलियाबाईंनी त्यांनी पण वही सही केली दोन सह्या मिळाल्या मुलगा खुश झाला मुलगा धावत धावत बाजारात आला बाजारात एका मोठ्या रितेश देशमुख आणि सही असणारा रुमाल घ्या रुमाल घ्या रुमाल, रुमाल।, रुमाल रितेश देशमुख आणि जेनेलिया वहिनींची सही असलेला रुमाल बघता बघता रुमालाला रुमाल। त्या ठिकाणी गर्दी जमली कोणी म्हणाला शंभरला दे कोणी म्हणाला मी घेतो दोनशेला दे कोणी म्हणाला अरे तीनशेला दे मी घेतो कोणी म्हणाला चारशेला घे कोणी म्हणाला चारशे पन्नास बोली वाढत गेली सहाशे रुपयांना रुमाल विकला गेला अरे केवढा आनंद झाला तर बोराला दावत दावत बापाजवळ गेला आणि बापाला सांगितलं हे गे सहाशे रुपये मी सहाशे रुपयाला रुमाल विकून आलो बापाला आनंद आला शाबास मुलगा म्हणाला बस शाबास आणखी काही बोलणार की नाही बापाने सांगितलं बापाने सांगितलं तू काय शिकलास मुलाने सांगितलं काय शिकलो मी रुमाल विकून आलो मी विकू शकतो बाळा एक गोष्ट लक्षात ठेव पहिल्या वेळेस तू फडका म्हणून विकलास दुसऱ्या वेळेस तू त्याच्यावर काहीतरी चित्र काढलंस कलाकृती तयार केलीस मग विकलास तिसऱ्या वेळेस तू चांगल्या सुपरस्टारची सई घेतलीस मग विकलास प्रत्येक वेळेस वस्तू तीच होती पण त्या वस्तूची किंमत तू वाढवत 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 नेलीस ज्या दिवशी तू स्वतःच्या अशा पद्धतीची किंमत वाढवत वाढवत नेशील त्या दिवशी तू समाजात जगण्यासाठी लायक होशील आम्हाला आमची किंमत वाढवत आली पाहिजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला नुसतंच नाही मारलं तो आलाय म्हणून मारला नाहीये शिवाजी महाराजांना माहिती आहे अफजल खानाला मारणं महा कठीण गोष्ट आहे अत्यंत अशक्य गोष्ट आहे पण महाराजांनी एक गोष्ट माहिती होती की अफजल खानाला मारल्यानंतर आपली किंमत वाढणार आहे आपली किंमत वाढणार आहे कारण जगाला कळणार आहे का एवढ्याशा शिवाजीनं हा हा म्हणता जग जगातील एक महान योद्धा मातीला मिळवला आपली किंमत वाढवायला शिका पर्याय शोधा हो हे नाही ते नाही ते करत चला पण आपल्याला पर्याय शोधलं पाहिजे आपली किंमत आपण मुलांना वाढवत नेली पाहिजे ही किंमत वाढवण्याचं हे जे हे जे हा जो संस्कार आहे ना हा राजांव्यतिरिक्त आपल्याला त्यांच्या चरित्रामधून दुसऱ्या कुठेही मिळू शकत नाही हे शिवचरित्र आम्हाला काय शिकवतं आम्हाला या गोष्टी शिकवतं तब्बल पाच वर्षापासून मी आजपर्यंत अफजल खान कसा मारला शाहिस्ता कसा सांग पोटात छाटली मी सांगितलेलं नाहीचे आहे आणि सांगणारही नाही आहे कारण ते आम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण जे शिकायचं आहे जो संस्कार आम्हाला घ्यायचा आहे तो हा घ्यायचा आहे आम्हाला पर्याय शोधायचा आहे आम्हाला आमची किंमत वाढवायची आहे आम्हाला अशा पद्धतीने एक चांगला नागरिक व्हायचा आहे खरं म्हणजे आम्ही जर संकट आलं तर था, आम्ही थांबतो घाबरतो तो जो राजाने दोन दोन कैदी दोन कैदी पकडले आणि त्या कैद्यांना फाशीची शिक्षा ठोठावली जन्मठेप शिक ठोठावली आपण ते ऐकले असेल गोष्ट जन्मठेप ठोठावली काय तुम्ही आता हेच हे एवढे आरोपी आहेत यांना जगण्याचा अधिकार नाही आहे आणि त्याबरोबर त्यातला एक जो आरोपी होता तो घाबरला जो मित्राला म्हणाला आता काय आपलं खरं नाही आहे मित्र म्हणाला दोन मिनटं शांत बस सगळं व्यवस्थित होईल आता मी काय सांगतो ते ऐक मित्र म्हणाला अरे देवा आता आपल्याला उद्याला फाशी होणार आपण आता उद्याला मरणार मोठ्या मोठ्यानं बोलायला लागला राजाला आवाज जात जाईल इतक्या मोठ्यानं बोलायला लागला उद्या ला ला। ला आपल्याला ला। ला फाशी होणार उद्या आपल्याला मरणार अरे अगदी शेवट शेवटचा क्षण आला होता उद्या परवा माझा घोडा उडणारच होता इतका सुंदर गेल्या दोन वर्षापासून मी प्रयत्न करतोय उडणारा घोडा तयार करण्याचं उडणारा घोडा आता तयार होणार आहे अगदी दोन दिवस राहिलेले आहेत आणि मला आता फाशी होणार राजा म्हणाला काय ह्या माणसांनी उडणारा घोडा तयार करायला लावलाय अरे जर असा उडणारा घोडा आपल्याकडे असेल तर आपलं किती भाग्य माझ्याकडे जर उडणारा घोडा असेल तर आजूबाजूच्या राज्यांवर किती सहजपणे आपल्याला आक्रमण करता येईल वा वा वा, वा आपल्याला असा घोडा पाहिजे त्याने त्या ते आरोपीला बोलावलं काय म्हणतोस तू उडणारा घोडा तयार करायला लावलाय तो म्हणाला हा अहो अगदी शेवटचा क्षण आलाय उद्या परवा आपला उडणारा घोडा तयार होऊ शकेल अगदी जवळ प्रयोग आलेला आहे राजा म्हणाला ठीक आहे मग मी तुला त्या ठिकाणी थोडीशी मुभा देतो तुझी उद्याची फाशी मी रद्द करतो आपण काय करूया तुझा उडणारा घोडा तयार होऊ दे मग आपण तुला त्या ठिकाणी फाशी द्यायची किंवा नाही ते आपण ठरवू तो दुसरा कैदी त्या कैद्याला म्हणाला अरे असं काय वेड्यासारखा बोललास जर समजा अशा पद्धतीनं उडणारा घोडा कुठे असतो का असा कधी घोडा उडतो का हवेमध्ये आकाशामध्ये असा जर नाही झाला तरी तू मरणार आहेस तो म्हणाला हा असा जरी नाही झाला तरी मी मरणारच आहे आणि तसाही नाही करत केला तरी मी मरणार दोन्ही ठिकाणी माझं मरण निश्चित आहे माझं मरण निश्चित आहे पण आपल्याला पर्याय शोधत राहायचंय मला काय करायचंय मला किमान दोन चार दिवस सहा महिने एक वर्ष तर मला वेळ मिळेल एक वर्षाची वेळ मिळाली तो म्हणा मग मा एक वर्षाची वेळ मिळाली तर तू करशील काय काय नाही बघू आपण प्रयत्न करू आणि समजा जर तुझा घोडा तयार नाही झाला तर काय होईल समजा घोडा नाही तयार झाला असा या एका वर्षामध्ये काय होऊ शकतं एक तर राजा मरू शकतो म्हणजे माझी फाशी वाचेल तो म्हणाला मग राजा नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो म्हणजे माझी फाशी वाचू शकते आणि समजा तुझाही नैसर्गिक मृत्यू नाही झाला तर अरे घोडा मारू शकतो अरे मग घोडा पण नाही मेला तर घोडा उडू शकतो घोडा उडू शकतो आपण प्रयत्न करू घोडा उडू शकतो काहीतरी तर होईल आपण हटायचं नाही काहीतरी तर होईल भल्या उद्या माझा जीव जाणार असेल पण आपल्याला प्रयत्न करजे करणे गरजेचं आहे उगाच नाही उगाच नाही शिवा त्या ठिकाणी मरायला तयार झाला उगाच नाही शोधा पर्याय शोधा राजा तुम्ही पळा राजा तुम्ही निघा या वेळेतून निघा मी या ठिकाणी त्या सिद्धी जव्हरला भेटायला जातोय त्याला वाटेल शिवाजी राजा पकडला गेलाय उगाच नाही ही सगळी माणसं ना अफलातून होती अफलातून याने असं नाही सांगितलं तर काय करायचं हे पर्याय शोधत राहिले राजाला सोडवायचंय ना पर्याय शोधा काय करता येईल बाहेर निघता येणार नाही मुंगीलाही जायला यायला जिथेशी जागा नाहीये अशा ठिकाणावर राजा पळतोय कोणाच्या जोरावर आणि कुठल्या बुद्धिमत्तेवर पर्याय शोधत राहिली माणसं हे नाही ते नाही ते पर्याय शोधत राहिले आणि म्हणून स्वराज्य उभं राहिलंय आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये अशा पद्धतीची जी संकट येतील आम्हाला पर्याय शोधणं गरजेचं आहे जाता जाता एक शेवटची आणखी महत्वपूर्ण गोष्ट सांगतोय राजांचे जे सवंगडे आहेत हे सवंगडी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणार आहेत कारण शिवाजी राजांनी ते प्रेम केलेलं आहे आज आमचं आमच्या भावावर आमच्या बहिणीवर प्रेम नाही आज आम्हाला आम चांगले मित्र नाही आहेत तुम्ही सांगा आपल्याला आपल्या आपल्यापैकी किती जणां चांगला, चांगला मित्र आहे चांगला मित्र म्हणजे केवळ पार्टीला बसणारा नव्हे तुम्हाला आम्हाला वडापाव खावणारा चायनीज खावणारा नव्हे तो नाही उद्या सकाळ माझ्यावर जर संकट आलं तर माझ्यासाठी धावणारा कोण असा मित्र मला आहे का एक तरी मित्र मला आहे का उद्या माझ्यावर आलेला संकट आल्यानंतर तो निदळ्या छातीनं सामोरा जाईल असा कोणी आहे का आम्हाला अशी माणसं तयार करा आम्हाला त्यांच्यावर अशा पद्धतीनं प्रेम करावं लागेल अशी माणसं उभी करावी लागतील उभी करावी लागतील त्यांच्याशी तशा पद्धतीने प्रेमानं वागावं वा लागेल माणूस म्हणून जन्मालाय माणसावर प्रेम करायला शिकता आलं पाहिजे माणसावर प्रेम करता करायला शिकता आलं पाहिजे शिवाजी राजांनी माणसं उभी केलीत माणूस उभा केलाय माणूस आणि ही माणसं उभी केल्यानंतर स्वराज्य उभं राहिलंय आम्हाला जर चांगलं काम करायचं आहे आम्हाला फार काही करता येणार नाही कदाचित आम्ही फार आम्ही काय शिवाजीराजा होऊ शकणार नाही पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी येतकिंचित अंतर का होईना पण पार करता येणार नाही का येऊ शकते मग अशी रोशन पाटील म्हणाले जर या सगळ्या शाळा बंद झाल्या तर पुन्हा आम्हाला आंबेडकर जन्माला घालावे लागतील पुन्हा महात्मा फुले जन्माला घालावे लागतील आहे का आपली तशी पात्रता मग हे सगळं झालंय त्याचं रक्षण करणं त्याची राखण करणं जपणं ते जोपासणं त्यांचं संवर्धन करणं हे माझं काम नाही का आता हे माझं काम आहे आता माझ्यातच जन्माला यायला हवा आता माझ्यातच संभाजी घडायला हवा आता भीमराव घडायला हवेत आता माझ्यातच ज्योतिबा जन्माला यायला हव्यात बस जेव्हा ते माझ्यातच येतील ना तेव्हा खऱ्या अर्थ न होईल कारण जेव्हा ते माझ्यात येतील तेव्हा ते गुण माझ्या मुलामध्ये उतरणार आहेत शिवाजी जे शिवाजी महाराज जे घडले ते असेच नाही घडलेले आहेत लखुजीराव जाधवांचा प्रयत्न आहे स्वराज्य आपलं राज्य यावं म्हणून जिजाबाईंमध्ये ते संस्कार उतरलेत आहेत शहाजी स्वप्न आहे आपण स्वराज्य स्थापन करावं आपल्या माणसाचं राज्य स्थापन करावं त्यांचे गुण शिवाजी राजांमध्ये उतरले हे जे गुण संक्रमण आहे हे गुण संक्रमण झालं पाहिजे आणि हे गुण संक्रमण होण्यासाठी म्हणून आपल्याला काम करायचं आहे आम्ही जेव्हा चांगला विचार जोपासतो चांगला विचार करतो तोच विचार आमच्या मुलांमध्ये येतो याबाबतच्या अनेक गोष्टी मी यापूर्वी सांगितलेल्या आहेत का मुलं कशा पद्धतीने निरीक्षण करतात म्हणून आपलं वर्तन तशा पद्धतीचं असलं पाहिजे यावर्षी मला ही एक गोष्ट खूप आवडली एक खूप छान पद्धतीनं कसा असा वर्तन सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचं मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन माझं वर्तनच असं असलं पाहिजे का त्याचा आदर्श माझ्या मुलांनी माझ्या पिढीने पुढच्या पिढीने घेतला पाहिजे आपण सगळेजणं खूप छान काम करतायत सगळेजणं खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गेल्या सोळा वर्षापासून काम करतायत आपल्या मुलांना तशा पद्धतीचे संस्कार देऊयात तशा पद्धतीनं चांगला विचार करायला शिकूयात एक खूप छान त्या ठिकाणी मी ऐकलं की गाय काय देते गाय दूध देते मुलांना गाय काय देते गाय दूध देते गाय दूध देत नाही गाय दूध देत नाही गायचं दूध काढावं लागतं मेहनत करावी लागते तेव्हा ती देते आपण सांगतो गाय दूध देते गाय दूध गायीचं दूध काढावं गायी लागतं गाईचं दूध काढावं लागतंय त्याला सांगा इथं मेहनतच करावी लागणार आहे ती अशीच कशी सहज देईल त्यासाठी तुम्हाला कृती करावी लागणार आहे आम्ही म्हणतो कुछ पाने के लिए कुछ पाने के लिए कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पडता कुछ पाने के लिए कुछ करना पडता सांगा करना केलंच प... नाही ते काय कुछ पाने के लिए कुछ पड़ता पडताय ती टी व्हीवर एक ॲडव्हर्टाईज बघता थम्स थम्सअपची कुठली तरी एक कोका कोलाची का थम्सअपची येते तो असं म्हणतो सलमान खान डर के आगे हा डर क्या आगे डर क्या आगे डर क्या आगे दर्द है अरे एकदा त्या भीतीला सामोर जा वेदना होतात पण त्या वेदनेच्या पलीकडे जाऊन विजय मात्र नक्की आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विचारांची दिशा बदलावी लागेल आम्हाला तशा पद्धतीनं विचार करावा लागेल असा विचार करणारा समाज असा विचार करणारी एक चांगली पिढी आपण उभी करूया ते काम आपण सगळेजण करतोय आपल्या कार्याला मी अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतोय एकदा जोरदार आता मी तर एवढा वेळ बोलतोय आता तुमचा आवाज मला परत ऐकायचा आहे दरवर्षीप्रमाणे हा दरवर्षीप्रमाणे या सगळ्या बसलेल्या तुम्हाला मागच्या वर्षी मी उभं केलं होतं आता तुमचा सगळ्यात जास्त आवाज पाहिजे क्षत्रिय कुलतं शिव राजा राजादिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के जय जी जाऊ जय शिवराय धन्यवाद साहेब खरोखरच आपण जे काय आता इथे दिले मला वाटतं खूप भरभरून दिले धन्य झाले पिंपलाची मंडळी खूप धन्य झाली संलग्न आप तुम्ही पाच वर्ष या कार्यक्रमासाठी वेळ देऊन येतात या वर्षी देखील वेळ दिली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली अशाच पद्धतीने आमच्या शाळेतले विद्यार्थी घडतील अरे असाच एक दिवस येईल मी ग्वाही देतो सर्वांसमोर मी ग्वाही देतो असाच एक दिवस येईल तुम्ही वेळ पीचेर <laughs> वरती बसून असेल आणि आमच्या शाळेतले विद्यार्थी दोन तास इथे व्याख्यान करतील पण तुम्हाला प्रत्येक वर्षी आमच्याकडे यावंच लागेल आमचं प्रेम तुमच्यावर आहे तुमचं प्रेम आमच्यावरती आहे आपल्याला आमंत्रण असो किंवा नसो पण स्वराज्य सेवा प्रतिष्ठान ही तिथीप्रमाणे जयंती प्रत्येक वर्षी येते हे लक्षात ठेवून आपल्याला या कार्यक्रमासाठी आवर्जून यावं लागेल सर आज जो तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो तरी स्वराज्य सेवा प्रतिनिधींच्या सर्व सभासांना विनंती करतो स्वप्नी सरांचं सन्मान आपल्या शुभास्य करायचं प्लीज सर्व स्वराज्य सेवा प्रतिनिधीचे सर्व सभासद आपणास विनंती आहे की सरांचं सन्मान आपल्या शुभास्ते करायचं आहे प्लीज लवकर यायचंय सर्वांनी यायचं आहे आणि मान्यवरांना विनंती आहे की थोडा वेळ आपण आहे मुलांचा सन्मान होणार आहे मान्य मान्यवरांचं देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा झाल्या त्याचं पारितोषिक देखील या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी खरोखरच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते स्वप्नील पाटील सर यांचं सन्मान होत आहे स्वराज्य सेवा प्रतिष्ठान या सर्व सभासदांच्या वतीने एक भव्य असा सन्मान होत आहे विद्यार्थ्यांनी किंवा ग्रामस्थांनी कोणी जाऊ नये धन्यवाद साहेब आमच्या गावातील विद्यार्थ्यांची एक विनंती आहे की निग निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा झाल्या या विद्यार्थ्यांचा सन्मान आपल्या देखील शुभ असते स्वप्नील सर आपल्या शुभ असते या मुलांचं गुणगौरव सोहळा आपल्या हस्ते करायचं आहे तरी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलं त्यांनी पुढे यायचं आहे लिस्ट द्यायची लिस्ट सकाळी अतिशय सुंदर असा कार्यक्रम केला निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा या मुलांनी चांगला रिस्पॉन्स देखील दिला निबंध स्पर्धाच्या सर्व विद्यार्थ्यांना मी इथे इन्व्हाइट करतो मी विनंती करेन